दिग्दर्शित पठाण यांच्या घरी दरोडा पडला असून त्याच्यामध्ये 7 लाख रुपये गेलेले आहे आणि नईम पठाण यांचा नगळफास देऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. हकीकत सांगितली आहे ती आणि घटनेच्या ठिकाणची परिस्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे तपासाची सूत्र त्या दिशेने फिरवण्यात आली. आपला पती जो काही सेक्शुअल टॉर्चर करत आहे याच्या त्रासाला कंटाळल्यामुळे तिने स्वतःच साडीने पतीला गळफास दिला आणि ती साडी जोळी ज्या पद्धतीने बांधतात त्या पद्धतीने खिडकीला बांधली. आपला पती प्रतिकार करू नये म्हणून त्याच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या त्यामुळे तिला त्याचा जास्त प्रतिकार झाला नाही पतीचा. 21/9/2023 रोजी रात्री साधारणपणे 1:30-2:00 सुमारास पोलीस स्टेशन श्रामपूर शहर येथे फोन आला की ऐकलं रे शिवारामध्ये नईम रशीद पठाण यांच्या घरी दरोडा पडला असून त्याच्यामध्ये 7 लाख रुपये गेलेले आहे आणि नईम पठाण यांचा नगळफास देऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. असं कळल्यानंतर आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तिथे व्हिजिट केली तर त्यानंतर असं निदर्शनास आलं की जे फिर्यादीने जी हकीकत सांगितली आहे ती आणि घटनेच्या ठिकाणची परिस्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे तपासाची सूत्र त्या दिशेने फिरवण्यात आली आणि याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा श्रामपूर शहर पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी या सर्वांनी माननीय पोलीस अधीक्षक राकेश वाला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की तिथे कोणताही दरोडा पडलेला नाहीये. तर या घटनेत जे मयत झालेले त्यांची पत्नी बुशरा नईम पठाण यांनी स्वतःच आपला पती जो काही सेक्शुअल टॉर्चर करत आहे याच्या त्रासाला कंटाळल्यामुळे तिने स्वतःच साडीने पतीला गळफास दिला आणि ती साडी जोळी ज्या पद्धतीने बांधतात त्या पद्धतीने खिडकीला बांधली आणि हे करण्याच्या पूर्वी तिने आपला पती प्रतिकार करू नये म्हणून त्याच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या त्यामुळे तिला त्याचा जास्त प्रतिकार झाला नाही पतीचा आणि त्याच्यामध्ये तो मयत झाला आणि हे स्वतःला आपल्या अंगावर येऊ नये म्हणून तिने दरोड्याचा बनाव तयार केला. तिच्या आईला जी ट्रीटमेंट चालू होती त्या ट्रीटमेंटमध्ये ती जेव्हा आईकडे जायची तेव्हा त्यातली एक एक गोळी काढून आणायची आणि अशा तिने एकत्रित करून तिने ते स्वतः पतीच्या दुधामध्ये टाकण्यात आलं होतं. याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सध्या तरी ती स्वतः एकटीच असल्याचं ती सांगते आहे पण अजून तपासामध्ये काही इतर कोणी तिला साथीदार होते काय तेही आम्ही तपास करणार आहोत. त्याची तर असं कोणती पैसे त्याच्या खात्यामध्ये नव्हते आणि तिने त्यांनी ते काढलेली नव्हते. नाही सध्या तरी आम्हाला तसा काही सहभाग दिसलेला नाही.